एम फुक्तो या प्राध्यापकांच्या राज्य पातळीवर संघटनेनं आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी दोन जुलैपासून आंदोलन पुकारून विविध पातळ्यांवरील आंदोलनाला सुरुवात केली आहे भाजप सरकारनं सत्तेत येण्यापूर्वी एम फुगतो या प्राध्यापकांच्या संघटनेला प्रलंबित मागण्या सत्तेत आल्यावर तात्काळ पूर्ण करू अशी ग्वाही दिली होती मात्र भाजप सरकार सत्तेत येऊन चार वर्ष झाली तरी प्राध्यापकांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही अथवा चर्चा केली नाही त्यामुळे सरकारचं धोरण हे समाजापर्यंत पोचावं यासाठी पंचवीस सप्टेंबरपासून प्राध्यापकांकडून महाविद्यालयीन कामकाज ठप्प करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर सोळा सप्टेंबर रोजी कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठ आणि सोलापूर विद्यापीठाच्या प्राध्यापकांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती सुटाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर आर एच पाटील यांनी या पत्रकार बैठकीत दिली हा मेळावा विवेकानंद महाविद्यालयाच्या डॉक्टर बापूजी साळुंखे सभागृहात सोळा सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता होणार आहे या मेळाव्यात एमफुक्टोचे नेते माजी आमदार प्राध्यापक बी टी देशमुख हे मार्गदर्शन करणार आहेत या मेळाव्यात प्राध्यापक बी टी देशमुख हे शिक्षण क्षेत्रातील परिपूर्ण माहिती शासनाचं शैक्षणिक धोरण यासह विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत कोल्हापूर आणि सोलापूर विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्राध्यापक मोठ्या संख्येनं या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत अशी माहिती प्राध्यापक डॉक्टर आर एच पाटील यांनी यावेळी दिली या पत्रकार बैठकीत सूटाचे सहकार्यवाह प्राध्यापक डॉक्टर सुभाष जाधव यांनी भाजप सरकारच्या शैक्षणिक धोरणांवर समाजातील सर्वच घटक नाराज आहेत प्राध्यापकांच्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचं उदासीन आणि नकारात्मक धोरण समाजापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे त्यादृष्टीनं हा मेळावा महत्वपूर्ण असल्याचं डॉक्टर सुभाष जाधव यांनी सांगितलं या पत्रकार बैठकीला प्राध्यापक डॉक्टर डी एन पाटील प्राध्यापक डॉक्टर अरुण पाटील प्राध्यापक डॉक्टर आर के चव्हाण यांच्यासह सुटाचे पदाधिकारी उपस्थित होते